नमस्कार, मी नरेश तिवरे. तुम्ही माझ्या व्हिडिओज पाहिल्या असणारच, यूट्यूबवरती म्हणा किंवा फेसबुकवरती म्हणा किंवा इंस्टाग्रामवरती म्हणा, बऱ्याचशा सोशल मीडियावरती तुम्ही माझ्या व्हिडिओज पाहिलेल्या आहेत. तर आज खास मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे डोंबिवलीमध्ये काही प्रोजेक्ट्स. तर तत्पूर्वी मी तुमच्या मनापासून धन्यवाद बोलतो, कारण माझ्या बऱ्याचशा व्हिडिओजला तुम्ही अगदी मनापासून प्रतिसाद दिलेला आहे. मला कॉल्स केलेले आहेत, मेसेजेस केलेले आहेत आणि माझ्या चॅनलला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईबसुद्धा केलेलं आहे. त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा मनापासून आभारी आहे आणि असाच प्रतिसाद तुम्ही माझ्या पुढील व्हिडिओलासुद्धा देणार याचीसुद्धा मी तुमच्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही द्याल हे सुद्धा मला माहिती आहे. तरी अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि मला मेसेजेस करून तुम्ही तुमच्याकडे अधिक माहिती मिळवून घ्या. तर मी खास आज आलो आहे तुमच्यासाठी डोंबिवलीमध्ये अगदी बजेटमध्ये आपल्या स्वप्नातील घर, स्वप्नातील ड्रीम होम आपण ज्याला म्हणतोय, तर ते पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी सांगणार आहेत. त्याचबरोबर काय ना, आपण प्रत्येकजण घर पाहतो पण त्या घरासोबतच आपल्याला हवं असतं तर ते म्हणजे सुखसुविधा असतं. त्याच्यानंतर आपण आपल्या घरामध्ये फक्त घरामध्ये राहतो पण घरामध्ये घरच्या बाजूला जी काही आपली सोसायटी आहे, ज्या काही आपण अमेनिटीज यूज करतो त्यासुद्धा खूप महत्त्वाच्या असतात, कारण त्याचाच रिफ्लेक्स आपल्या मुलांवरती होतं. आपल्या मुलांवरती चांगले संस्कार होतात, चांगला जडणघडण आपण म्हणू शकतो किंवा एक बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत अशा बऱ्याचशा गोष्टी ह्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल असतात. तर डोंबिवलीमध्ये खास तुमच्यासाठी 1 BHK स्टार्टिंग प्राईस आहे 32 लाखापासून पुढे, 32 लॅक्सपासून ऑनवर्ड्स आपल्याकडे प्रॉपर्टीज आहेत. तर प्रत्येकाचं ड्रीम होम असेल, प्रत्येकाचं एक स्वप्न असेल तर ते स्वप्न 32 लाखापासून पुढे मी करून देत आहे आणि ते सुद्धा यामध्ये तुम्हाला अगदी तुमच्या सर्व सुखसुविधा असणारे असे हे प्रोजेक्ट्स आहेत, ज्यामध्ये गार्डन्स असतील, हॉस्पिटल्स असतील, मेडिकल्स असतील, त्यानंतर रूफटॉपवरती अमेनिटीज असतील, स्विमिंग पूल्स असतील, अनेक प्रकारच्या सुखसुविधा आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे काय साहेब, की 32 लाखामध्ये आपल्याला या सर्व गोष्टी मिळतातच. त्यानंतर आताच 14 जुलै झाला, आपण भारताने इस्रोने चंद्रयान 3 हे लाँच केलं, हे साधारणतः 5 राऊंड पृथ्वीभोवती मारून, त्यानंतर चंद्राभोवती 5 राऊंड मारून नंतर ते चंद्रावरती लँड करणार आहे. हे सांगण्याचं कारण असं की आपण आकाशामध्ये किंवा चंद्रयान असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी आपण पाहतो, जसं बरेचसे ग्रहण लागतात, तर अशा बऱ्याचशा गोष्टी आकाशामध्ये नेहमी घडत असतात आणि ह्या घडत असतात आपण फक्त बोलतो किंवा आपल्याला फक्त इकडनं तिकडनं माहिती होतं, न्यूजवरनं माहिती होतं, पण आपण हे साक्षात पाहत नाही. आणि हे जर तुम्हाला पाहायचं असेल किंवा या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील पाहायला, ते सुद्धा कसं मिळतील की स्टेटोस्कोप आपण त्याला म्हणतो, तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील टेलिस्कोपमध्ये, आणि टेलिस्कोपसुद्धा ह्या आपल्या प्रोजेक्टमध्ये अवेलेबल असणार आहेत. हे सांगण्याचं कारण असंच की आता भारत देश खूप पुढे चाललेला आहे, चांगल्या पद्धतीने त्यांनी जागतिक लेवलला नाव कमवलेलं आहे आणि 2024 भारत स्पेस होमवरती ॲस्ट्रॉनॉट पाठवणार आहेत. 2024 ॲस्ट्रॉनॉटसुद्धा, इंडियातले ॲस्ट्रॉनॉटसुद्धा जाणार आहेत. आणि हे सर्व सांगण्याचं कारण असं की या सर्व गोष्टी घडामुळे आपण आपला जो काय टेलिस्कोप असेल त्याच्यानुसार आपण पाहणार आहोत आणि हे टेलिस्कोपसुद्धा आपल्या सोसायटीमध्ये, आपल्या होममध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत, बऱ्याचशा ठिकाणी आहेत. तर हे काय की आता जे आपले लहान मुलं आहेत हे खूप हुशार आहेत, आताची ही जे जनरेशन आहे ही जनरेशन खूप हुशार आहे, यांना छोटी मोठी एखादी गोष्ट असेल तर ती इमिजिएटली क्लिक होते. आणि ह्या सर्व गोष्टी आपण जर त्यांना अगदी त्यांच्या लहानपणापासूनच जर त्यांच्या मनामध्ये जर आपण बिंबवल्या की ना हे असं आहे, बऱ्याचशा गोष्टीमध्ये आपण त्यांना चांगल्या पद्धतीने सल्ला देऊ शकतो, गायडन्स करू शकतो आणि ह्या गायडन्स देता देता आपल्या मुलांमध्ये चांगले संस्कार निर्माण होतात, त्यांच्यामध्ये बोलण्याची पद्धत, त्यांच्यामध्ये वागण्याची पद्धत, त्यांच्यामध्ये पुढील करिअर ते कशा पद्धतीने करू शकतात. आणि या सर्व गोष्टी केव्हा होतात, जेव्हा आपल्या आजोबावतीला, आपल्या आजूबाजूला कोण आहेत, त्यांचे विचार कसे आहेत, त्यांचं राहणीमान कसं आहे, हे जेव्हा असेल तेव्हाच या सर्व गोष्टी होणार आहेत. आणि ह्या सर्व गोष्टी कुठे होतात, जेव्हा आपण एखाद्या चांगल्या कॉम्प्लेक्समध्ये घर घेतोय किंवा एखादा फ्लॅट चांगला असेल, आपले शेजारी चांगले असतील, तर अशा लोकांच्या सान्निध्यात राहून आपल्याला खूप माहिती मिळते, खूप अलग अलग पद्धतीचे आपल्याला अभ्यास आपल्याला करायला मिळतात. आणि अशा या सर्व सोसायटीमध्ये राहून आपल्याला आपलं ड्रीम होम, आपलं स्वप्नातील घर पूर्ण करण्यासाठी मी नरेश तिवरे आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे.
1 BHK फक्त आणि फक्त 32 लाखापासून पुढे आहे डोंबिवलीमध्ये। तर तुम्ही अधिक माहितीसाठी फोन करा, खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा। चॅनलला लाईक्स, कमेंट्स, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।